लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये सुरक्षा आणि विकास बरोबरीनं साधण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधल्या अलीगढ इथल्या प्रचारसभेत सांगितलं. साथियों, दंगे, हत्या, गैंगवार, फिरौती, ये सब तो सपा सरकार का ट्रेडमार्क ही था, यही उनकी पहचान थी और उनकी राजनीति भी उसी से चलती थी. एक समय था जब हमारी बहन बेटियां घर से बाहर निकल नहीं पाती थी. योगी जी की सरकार में अपराधियों की हिम्मत नहीं है कि वो नागरिकों का अमन चैन बिगाड़े. काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यासारख्या पक्षांनी नेहमीच तुष्टीकरणाचं राजकारण केलं आणि मुस्लिम समुदायाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत अशी घणाघाती टीका पंतप्रधानांनी यावेळी केली. सौदी अरेबियाच्या युवराजांना विनंती करून भारतातल्या मुस्लिम बांधवांसाठी हजयात्रेकरूंचा कोटा वाढवल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. त्याचबरोबर व्हिसासाठीचे नियमही सुलभ केल्याचं ते म्हणाले. काँग्रेस आणि इंडिया आघाडीची जनतेची मालमत्ता आणि कमाई यावर नजर असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला.